एकदा तुमचं स्वागत आहे अवरात्रीच्या नवीन प्रवासात। आज आपण बाईक राईड करून जातोय मुंबईपासून 80 ते 85 किलोमीटर लांब पेनमध्ये। पेन हे जागतिक दर्जा असलेल्या गणेश मूर्तीसाठी प्रसिद्ध आहे। हे रायगड जिल्ह्याचे भौगोलिक आणि सांस्कृतिक केंद्र सुद्धा आहे। आजचा आपला स्पॉट आहे पेनमधलं कासमाळा। हा प्लेस खूप कमी लोकांनी एक्सप्लोर केलेला आहे आणि आज आपण इथेच एका सिक्रेट प्लेसवर कॅम्पिंग करणार आहोत, जिथे फक्त आपणच असणार। पावसाळ्यात कासमाळ ट्रेक हा एक वेगळाच अनुभव आहे। चारही बाजूने हिरवेगार डोंगर, त्यावरून दिसणारे व्ह्यू आणि त्यातून वाट काढत जाणारा कम्प्लीट थ्रिल असलेला हा रस्ता। या लोकेशनची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे। आज आपण बाईक राईड करून इकडे जातोय। या रस्त्याने बाईक घेऊन वर जायचं म्हणजे एक चॅलेंजच आहे। बाईक रायडर्सना जर ॲडव्हेंचर हवं असेल तर कासमाळा नक्की राईड करा। आता आम्ही अजून थोड्या हाईटवर आलोय आणि अचानक समोर काही दिसेनासं झालं। या ठिकाणी कम्प्लीट फॉग आहे। पावसात कासमाळा मिनी महाबळेश्वर बोललो तरी चालेल। या फॉगमधून रस्ता कडत पुढे एका स्पॉटला आपल्याला थांबायचं आहे। अँड फायनली आपण या ठिकाणी थांबतो। इथे थांबायचं कारण म्हणजे आपल्याला कोणत्याच क्राऊडी प्लेसवर जायचं नाही। इकडे सुद्धा कम्प्लीट फॉग आहे। बाजूलाच एक छोटं लेक आहे। इकडे फॉग इतकं जास्त आहे की आपल्याला समोरच्या रस्त्यावरून जाणाऱ्या गाड्या पण दिसत नाही। जोराचा पाऊस आला की इकडे फॉग जमा होतो आणि परत निघून जातो। सो हा कॅम्पिंगसाठी एक परफेक्ट प्लेस आहे विथ परफेक्ट व्ह्यू। हा प्लेस सेफ आणि शांत आहे। सो आता इकडेच टेंट सेटअप करूया। आपल्या लास्ट व्हिडिओमध्ये आपण पाहिला बेसिक 4-पर्सन सिंगल लेअर टेंट, पण आज आपण घेऊन आलोय क्वेचाचा 3-पर्सन टेंट। हा सुद्धा सेटअप करायला खूपच सिम्पल आहे। 5 ते 7 मिनिटमध्ये टेंट सेटअप कम्प्लीट होतो। यामध्ये 2 लेअर असतात। अप्पर लेअर कम्प्लीट वॉटरप्रूफ असतात, ज्यामुळे आपण किती पाऊस असला तरीही पाणी आतमध्ये येत नाही। 3% टेंट असला तरी 6-7 जण आरामात यात बसू शकतात। आता टेंट सेट झालाय तर चला लंच करून घेऊया। आजचा लंच आपण पेन सिटी मधून येताना पार्सल घेतला आहे। लंच मध्ये आहे टेस्टी चिकन पकोडे, मालवणी चिकन रस्सा आणि तांदळाची भाकरी, सोबतच टेंटच्या बाहेरचा हा सुंदर असा व्ह्यू। कासमाळा कधीही आलात तरी प्रत्येक वेळेस नवीन क्लायमेट बघायला मिळतो, म्हणून हा माझा फेवरेट प्लेस आहे। तुम्ही पण पावसातून एकदा तरी इकडे नक्की या। आजचा आपला स्पॉट आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। आपले आवारात्री या प्लेसवर मस्त धमाल करत आहे। या प्लेसवर थोडा वेळ एन्जॉय करून आपण आता जाणार आहोत नेक्स्ट स्पॉटला, जो आहे पेन सिटीमध्ये, पेनच्या मार्केटपासून फक्त 1.5 किलोमीटरवर। तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता सेंटरला एक लेक दिसत आहे, तिकडेच आता आपण जातोय। चला तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया आपला नेक्स्ट स्पॉट।